मुंबईत आज शिवसेनेच्या दोन्ही गटांचे स्वातंत्र्य दसरा मेळावे होत आहेत त्याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे या मेळाव्यासाठी शिवसैनिक मोठ्या संख्येने मुंबईकडे रवाना होत आहेत रायगडमधील शिवसैनिक सकाळपासूनच मोठ्या संख्येने मुंबईकडे निघाले आहेत जिल्ह्यातून जवळपास एस टीच्या एकशे सत्तर बसेस बुक करण्यात आल्या आहेत यातील पंच्याऐंशी बसेस महाड पोलादपूरमधून निघणार आहेत याशिवाय खाजगी बसेस छोटी वाहने देखील मोठ्या प्रमाणात असतील शिंदे गटाचे शिवसैनिक सकाळपासूनच गाडीला भगवे झेंडे आणि गळ्यात भगवा घालून मोठ्या संख्येने मुंबईकडे रवाना झाले तुकडी रवाना झाली छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जयघोष सुरू होता आजच्या मेळाव्यासाठी निघालेल्या युवा सैनिकांमध्ये उत्साह संचारला असल्याचं पाहायला मिळालंय खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असून आज आम्ही विचारांचे आणि विकासाचे सोने लुटण्यासाठी बी के सी मैदानावर निघालो असल्याचे दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी सांगितलं आहे जिल्ह्यामधून आदरणीय भरशेठ गोगोल यांच्या नेतृत्वाखाली आम्ही एकशे बारा बसेस आणि साडेतीनशे फोर व्हीलर गाड्या जीप अशा प्रकारची जवळजवळ बारा ते पंधरा हजार लोकं या परिसरातून आम्ही निघालेलो आहोत बरेचसे लोकं आता रवाना झालेले आहेत युवासेनाचे आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी विचाराचं सोनं लुटण्यासाठी आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचं सोनं लुटण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली जी युती झालेली आहे महाराष्ट्रामध्ये ती सर्व शिवसेना मान्य आहे पूर्वीची जी आघाडी होती ती मान्य नव्हती शिवसैनिक नाराज होता परंतु गेल्या अडीच वर्ष अडीच महिन्याच्या कालावधीमध्ये शिवसैनिक फार उत्साह आलेला आहे आणि आता खऱ्या अर्थाने विचाराचं सोनं आणि विकासाचं सोनं लुटण्यासाठी आम्ही इथून खूश करत आहोत आज छत्रपती शिवाजी महाराज आम्ही मावळे आहोत आणि त्यामुळे बाळासाहेबांचे विचार अत्यंत महत्त्वाचे आहेत ते विचार आम्ही ऐकून बिकेसाठी निघालो